अगदी थोडंसं म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये मी बरासा भाजीपाला वगैरे आणलेला होता, त्यातलं काही उरलेलं आहे त्याचबरोबर त्याला जोड आज थोडासा थोडं जे व्हेजिटेबल्स आहे ते आणलेले आहे आणि फळं आणलेले मुलांसाठी आणि काही गुरुवारच्या दिवशीच आमच्या इथे काही वस्तू म्हणजे काही पदार्थ मिळतात तर ते आणलेले आहे. तर आता झालेलं आहे इव्हनिंग टाइम, म्हणजे इव्हनिंग टाइम पण निघून गेलेला आहे, 6 वाजत आलेले आहे आणि इतक्यातच मी बाजार करून आलेले आहे. आता सध्या घरामध्ये सगळे आहे, मूवी एन्जॉय करताय आणि अण्णा जे ते अण्णांना मला चहा करून द्यायचंय. तर म्हटलं चला व्लॉग स्टार्ट करूया. काय भाजी, भाजीला काय आणलेले, फळभाज्या काय आणलेल्या आहे थोडंफार प्रमाणात ते दाखवूया आणि आपलं पुढचं काम जे चालू आहे तेही करूया. तर आजचा व्लॉग जो आहे तो माझा इव्हनिंग रुटीन आणि असंच रॅन्डमली मी हे थोडंफार माझं जे काय व्हेजिटेबल्स आणलेले ते दाखवणार आहे. त्यानंतर माझा संध्याकाळचा स्वयंपाक काय करणार आहे ते फक्त मी काय करणार आहे ते दाखवणार आहे. आणि खूप सारं गरम ते खूप उष्णता वाढली आमच्याकडे, तर गरमी खूप वाढलेली आहे म्हणूनच मग मी सकाळी बाजारात गेले नव्हते, आत्ता गेले होते. मध्ये मध्ये 4:30 मी गेले होते आणि 15-20 मिनिटं झाले मी आले, थोडंसं फक्त हातपाय धुतले फ्रेश झाले आणि म्हटलं चला आता अगोदर आनंदना चहा देते करून. भेळ वगैरे आणलेली तर ती म्हटलं ते अनपॅक करावं आणि अण्णांना त्यांना मुलांना सगळ्यांना खायलाही द्यावं आणि त्याचबरोबर व्लॉगही स्टार्ट करूया, चहाही करूया. तर आज जे येते मी काम करता करता तुमच्या संगे बोलणार पण आहे, तर भरपूर सारा खाऊ आणलेला आहे. बघा अशा पद्धतीने सगळा खाऊ आणलेला आहे. आता हे मी लगेच काढून घेते डब्यांमध्ये. तर अशा पद्धतीने काय काय खाऊ आणलेलं आहे मुलांसाठी ते दाखवते. तर मी एक गुरुवार जे येते बऱ्यापैकी व्हेजिटेबल्स वगैरे फ्रुट्स वगैरे आणते आणि एक दुसरा गुरुवार जे ते जे कमी आहे ज्या गोष्टी नाही त्या घेऊन येत असते. तर ह्या गुरुवारी बऱ्यापैकी मुलांना खाऊ आणायचा होता मला, कारण मी मागच्या गुरुवारी एवढं काही आणलं नव्हतं, फक्त जे टोस्ट खारी वगैरे असं आणलं होतं तर ते 8 दिवस पुरेला आणलं होतं. तर आजही आज बऱ्यापैकी आमच्या अण्णांना जे आवडतं ना ते मी घेऊन आलेले आहे. त्याचबरोबर त्यांना इकडे जेवण करतात ते, तर त्यासाठी मग म्हटलं त्याला उद्या सकाळी जे ते अण्णांसाठी स्पेशल रस करायचं, आमरस करायचं माझ्या डोक्यात आहे. तर बघूया काय होतं. तर आज मी काय स्वयंपाक केला होता तेही दाखवते. कैरी आलेली होती शेतातनं आमच्या, तर कैरी केलेली होती मस्त, मीठ मिरची लावून कैरी केलेली होती तोंडी लावण्यासाठी. अरे हे सगळं रिकामच ठेवलेलं आहे यांनी, तर माझ्या मते संपलेलं आहे. मुलांनी जेवण केलेले दोडक्याची भाजी आहे अजून, तर डाळ घालून दोडक्याची भाजी केली होती आमच्या शेतातनं. चक्की आलेली होती उडी अशी, तर त्याची भाजी केली आणि शेतातनंच आमच्या भेंडी आलेली होती, तर आम्ही भेंडी लावलेली शेतामध्ये, तर भेंडीची भाजी केली होती आणि चपात्या. तर आता पुन्हा आता बघते मी काय भाजी करायची, पण पोळी भाजीच करेल. तर कारण आज आहे ना लवकर स्वयंपाक केला होता सकाळी 10:30 जे ते स्वयंपाक झालेला होता आणि अण्णांना लवकर जेवायला दिलं होतं, त्यामुळे मी बाजारात जाण्या अगोदरही अण्णांना थोडंसं खायला दिलं होतं, कारण खूप मोठा गॅप होऊन जातो मग, त्यामुळे मग थोडंसं खायला देऊन गेले होते. आणि आता हे देते मी याबरोबरच लगेच चहाही करते. तर मी प्लास्टिकचे कंटेनर काढते, अशा प्रकारे जे प्लास्टिकचे कंटेनर आहे ना त्यामध्ये मी सगळं भरून ठेवणार आहे.
आता दाखवते तुम्हाला मी काय आणले। मध्ये काढून ठेवलेले आहे। आता मी हे सगळं जे इथे आता गरम गरम आणलेली जिलेबी पण गरम आहे, गुडीशो पण आमच्या इथे आजच्या दिवशी म्हणजे गुरुवारी जी ती फ्रेश होत असते आणि भेळ ही फ्रेश असते, त्यामुळे मी पाहिजे तेवढं आपल्यांना गुरुवारच्या बाजारच्या दिवशीच आणून ठेवत असते। तर गुडीशो जी ती मी थोडीशी जास्त आणलेली, कारण मग 7-8 दिवस मुलांना थोडासा खाऊ पुरेल, सुट्ट्या असल्यामुळे मुलांना घरात काही ना काही असं खायला पाहिजे असतं, तर त्यामुळे मग ती एक्स्ट्रा आणलेली आहे। 3 1/2 किलो ती आणलेली आणि 50 रुपयाची भेळ आणलेली आहे आणि 1/2 किलो जिलेबी, 1/2 किलो खुर्मा। तर हेही आमच्या इथे छान पदार्थ आहे, हाही फ्रेश होतो, मी घरीही बनवते, पण असं कधीतरी मी ना फ्रेश असलं ना तर घेऊन येत असते। आता ही खूप दिवसानंतर मी आणलेले, तर आता पटकन मी हे सगळ्यांना देते। आणि तर मुलांसाठी मी 8 दिवस पुरेल एवढा खाऊ जो येतो घेऊन येत असते गुरुवारच्या बाजारच्या दिवशी। तर एक बाजारच्या दिवस जे होते मी अशा प्रकारे काही वेगळा खाऊ आणते आणि एका बाजारच्या दिवशी जे येते मी फळं वगैरे बऱ्याचशा प्रमाणात जास्त ते आणत असते। आणि एखाद्या वेळेला असं होतं ना की आपण बाजार एकदमच संपलेला असतो, तर त्या दिवशी फक्त व्हेजिटेबल्स फक्त आणत असतो भाजीपाला, तर त्याच पद्धतीने मी एखाद्या गुरुवारच्या दिवशी भाजीपाला फक्त जास्त प्रमाणात आणत असते। तर 8 दिवस पुरेल एवढा भाजीपाला मी आणत असते आणि मग त्याच्या पुढच्या गुरुवारी काय संपलेले काय नाही ते बघून जे ते मी व्हेजिटेबल्सचे ते खरेदी करत असते। तर हे सगळ्यांचंच आपलं नियोजन असतं, त्या पद्धतीने सगळेच करत असतात। तर माझं नियोजन जे ते ह्या पद्धतीने आहे आणि रेग्युलर ही काही गोष्टी मुलांच्या खाण्यामध्येही येत नाही आणि त्यांना थोडंसं चेंजही होतो। 8-15 दिवसामध्ये आपण जर अशा गोष्टी आणत राहिलं तर थोडंसं चेंज होतो, मुलं खाताही आणि त्यांच्याही हेल्थ चांगलं असतं बऱ्यापैकी। आता हे जे मी तेलगट आणलेलं आहे बाहेरनं ते एवढं हेल्थसाठी चांगलं नसतं, पण आता जसं की मुलांच्या सुट्ट्या चालू आहे तर त्यामुळे मी मुलांना हे अशा प्रकारे काही ना काही असं घेऊन येत असते आणि घरीही मी करत असते। शेवटी जे जोवर त्यांचं खाण्यापिण्याचं वय आहे तोवरच ते खाणार आहे, नंतर कुठे खाल्लं जातं तरी एवढं, तर ज्याच्या त्याचं मान्य न मान्यावर असतं। पण असो, मी आता सगळं व्यवस्थित एका सगळ्या कंटेनरमध्ये डब्यांमध्ये काढून ठेवलं आणि मांडून ठेवलेलं होतं तिथे, तर सगळ्यांना जे जे पाहिजे ना ते त्यांनी खाल्लं, अण्णांना वेगळे सेपरेट असं ताटात करून दिलेलं होतं, म्हणजे छोट्या प्लेटमध्ये सगळं थोडं थोडं दिलेलं होतं, पण अण्णांनी जे तेच खाल्लं त्यामुळे मग अण्णांनी चहा नाही घेतला, कारण बऱ्यापैकी गोड पदार्थ होते त्यात। तर मग सगळ्यांना पाहिजे तेवढं सगळ्यांनी खाल्लं आणि बाकीचं सगळं आवरून ठेवलं मी पुन्हा डब्यांमध्ये। आणि आता 3 सांजाची वेळ होत होती तर मी सगळे अंगण ओटे त्यानंतर घर वगैरे सगळं व्यवस्थित झाडून घेतलेलं आहे। तर आज तर काय मला देवपूजा करायची नाही आहे, तर त्याचं कारणही मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर मग मी फक्त संध्याकाळच्या टायमाला झाडलोट करून घेतली आणि सगळे घरातले दिवे लावून घेतले, जी मी लायटिंग लावलेली आहे ना ती लायटिंग लाईटन अप करून घेत असते। हे माझं रोजचं संध्याकाळचं रुटीन असतं, अशा प्रकारे केलं ना तर घरामध्ये ह्या टायमाला खूप छान प्रसन्न असं वातावरण होतं, वाटतं छान असं, तर त्यामुळे मी हे करत असते। आणि अरोमा डिफ्युजर जे आहे तेही मी इथे ऑन करून घेत आहे आणि देवाचा मंत्र लावून घेते। आणि तिकडे साईडला तुम्ही बघत असाल की वर्षभराचे साठवणुकीचे गहू आलेले आहे, तर ते आता मला नीट करायचे, तर मग तेही इथेच ठेवलेले होते। तर हे बघा, दिवाबत्ती जरी करायची नसली ना तर मी काय करते, एखाद्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला मला दिवा लावायचा नसतो ना त्यावेळेला मी अरोमा डिफ्युजर जे ते ऑन करून देते आणि किचनमध्ये लावण्यासाठीची माझी सेपरेट अगरबत्ती असते ना ती अगरबत्ती मी इथे ह्या स्टँडमध्ये जे ते लावून देत असते ज्या वेळेला मला देवपूजा करायची नसते त्यावेळेला। आता त्यानंतर आता मी बघा जे फळं आणलेले होते ना ते फळं काढून ठेवते, तर केळी आणलेली होती आणि अंजीर आणलेले होते, मस्त असे शेतकऱ्याकडे अंजीर होते विकायला, तर ते शेतकऱ्याकडचेच अंजीर आणलेले आहे। आणि हे आंबे जे ना 3 ते 4च आलेले होते माझ्या मते, 5 आलेले होते, मुलांनी एक आंबा कट केलेला होता, तर खूप मोठे मोठे असे आंबे होते, तर जवळजवळ मी 2.5 किलो ते आंबे आणलेले होते। आणि त्यानंतर बाकीचा जो भाजीपाला मी आणलेला होता व्हेजिटेबल्स आणलेले होते ते मी असे सेपरेट करून घेईल आणि जे सेपरेट करून घेतलेले आहे ना ते मी लगेचच फ्रीजमध्ये ठेवून देईल, कॅरीबॅगमध्ये ठेवून, झिपलॉक बॅगमध्ये ठेवून। आणि जे मला निसायचे आहे ना ते व्हेजिटेबल्स मी साईडला करून घेईल, तर जे निसायचे होते ना ते मी आता हे साईडला करून घेतलेले आणि या अगोदर मी जे फ्रीजमध्ये ठेवायचे व्हेजिटेबल्स आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवून घेईल। मैत्रिणींनो, मी सगळा बाजार जो येतो व्यवस्थित निवडून आणि जागेवर ठेवून दिलेला आहे, आपापल्या जागेवर म्हणजे फ्रीजमध्ये सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे। त्यानंतर जे निसण्याच्या भाज्या होत्या ना
तर हे बघा अशी गवार मी निसून ठेवलेली आहे. त्यानंतर हे जे चवळी आहे ना ही पण मी अशा प्रकारे कट करून ठेवलेली आहे. त्यानंतर उद्याच्या भाजीची तयारी करून ठेवली. उद्या मी गिलक्याची सुक्की भाजी करणार आहे. तर ते गिलके जे ते कट करून ठेवलेले आहे घोसळे, आमच्याकडे गिलके किंवा घोसळे दोन्ही म्हणतात, तर ते मी कट करून ठेवलेले. आणि मिरच्या जे आहे ते त्यांच्या देठ काढून ठेवलेले, कोथिंबीर व्यवस्थित निसून ठेवलेली आणि पालक आली होती नंतर आणली होती यांनी, तर पालक ही व्यवस्थित निसून ठेवलेली. तर अशा पद्धतीने या सगळ्या भाज्या ज्या आहेत मी व्यवस्थित निवडून आणि मग फ्रीजमध्ये ज्या झिपलॉक बॅग असताना अशा या अशा झिपलॉक बॅग मध्ये ठेवते. काही अशी हे जे कंटेनर आहे ना हे कंटेनर खूप कामाचे आहेत. यामध्ये अर्धा किलो पर्यंत भाजी जी ती बसते. तर ह्या कंटेनर टोटल 6 कंटेनर आहे. ह्या कंटेनर मध्ये काही भाज्या स्टोअर करीत असते. तर इकडे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची ही तयारी करून घेतलेली आहे. एकीकडे मी कढईमध्ये जे ते भात ठेवलेला आहे शिजण्यासाठी, तर अण्णांना विचारून घेतलं. अण्णांनी सांगितलेलं की अख्खा मसूरची भाजी आणि भात संध्याकाळी जेवणात ठेवू म्हणून हलका असं अन्न पाहिजे होतं त्यांना. त्याकरता मग मी अख्ख्या मसूरची भाजी इथे मसूर जे ते मी आल्यानंतर भिजत घातलेले होते ते छान असे भिजले गेले. पटकन भिजले जातात हे, एक दोन तासातच भिजले जातात. तर मी हे सगळे काम आवरतो ते छान असे भिजून गेलेले आहे. आणि भातही आता आपला भाजी होस्तर शिजून जाईल. तर भाजी जी आहे ती मी प्रेशर कुकरमध्ये पटकन बनवणार आहे जेणेकरून मी अण्णांना आता पटकन जेवायला देईल. कारण अण्णांना 9 वाजता जेवायला लागतं संध्याकाळी आणि आता वाजलेले 7:45. तर पटकन मी आता हे आवरते. आणि आज जे ते मी देवपूजा केलेली नाही कारण आम्हाला आहे आज सरकारी सुट्टी आणि त्यातल्या त्यात ना माझं एवढं पोट दुखत असतं ना, तर पोट दुखत असताना म्हणजे पोटही दुखतं, अंगात पायही दुखतं, पूर्ण प्रॉब्लेमच असतो. पण तरी सुद्धा एवढे सगळे कामं सकाळपासून मी हॅन्डल केलेले आहे आणि हे सगळेच काम आपल्या सगळ्याच लेडीजला ते करायलाच लागतात. आपले कर्तव्यही करायला लागतं आणि रोजचे कामही करायला लागतात. तर ऍक्च्युली आज माझी इच्छा नव्हती बाजारात जाण्याची, बाजार करायला जाण्याची, पण जसं की अन्न आहे घरी जेवण्यासाठी तर थोडं व्यवस्थित पोळी भाजी वगैरे त्यांना द्यायला लागेल. त्यामुळे मग म्हटलं ह्या आठवड्यात तर काही स्किप करता नाही येणार, त्यामुळे मग गेली होती भाजी आणायला. आणली आता व्यवस्थित सोयीने लागलाही, 8 दिवस काही त्रास नाही राहणार, आता काही ताण नाही राहणार. त्यानंतर इथे मी ह्या भुईमुंगाच्या शेंगाही आणल्या होत्या, तर त्याही मी एका चाळणीमध्ये ठेवलेल्या आहे. केळी आणलेली होती आणि अंजीर आणले होते. अंजीर जे आहे ते एका शेतकऱ्याकडे होते, छान अशी शेतमाल होता, तर ते मी 1/2 किलो आणलेले होते आणि खूप छान असे फ्रेश होते. तर त्यामुळे मी 1/2 किलो अंजीर आणले होते आणि ते फक्त 1/2 किलो 50 रुपयाचे होते. आणि मँगो जे ते आता सध्या महागत आहे. आणि भुईमुंगाच्या शेंगा ज्या आहे ते 1 किलो आणलेल्या आहे 70 रुपयाच्या. आणि केळी जी ती 40 रुपयाची आणलेली आहे. आणि माझ्या ते आंबे 150 रुपयाचे 3 किलो आणलेले, 150 नाही सॉरी 150 पावणे 200 रुपयाचे काय असे 3 किलो आणलेले आहे मी. मी एवढं लक्षात नाही राहिलं माझ्या. तर अशा पद्धतीने आतापर्यंतची अपडेट होती. आता पटकन देते मी ही जी अख्खा मसूरची भाजी ती बनवते. आणि बरोबर आज पार्सल आलेले आहे, हे पार्सल आलेले आहे. तर हे काय आहे हेही मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर टोटल 10 किलोचं ते पार्सल आहे. तर काय आहे ते डायरेक्टली तुम्हाला पार्सल ओपन करतानाच दाखवते. चला तर स्वयंपाकाला लागण्या अगोदर मी सगळ्यात अगोदर जे ते जी चिमणी आहे ना ती ऑन करत असते. तर मी ती चिमणी ऑन केलेली आहे आणि त्यानंतर जे व्हेजिटेबल्स मी क्लीन करून घेतलेले होते ना त्या झिपलॉकमध्ये भरून आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून दिलेले आहे. त्यानंतर मी ते आता अख्खा मसूर बनवायला घेतलेला आहे. तर प्रेशर कुकर ठेवलेला आहे. प्रेशर कुकरमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी टाकली 1 चमचा, जिरे टाकले 1 चमचा आणि कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीरही घातलेली फोडणीमध्ये मी इथेच. आणि ह्याला थोडंसं आपल्याला फुलून द्यायचे जिरे ते आणि कढीपत्ता छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होतो 1 मिनिटभर छान असा भाजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्टची ती घालून घ्यायची. तर आलं लसूण पेस्ट मी अशा प्रकारे बनवून ठेवलेली असते तीच मी इथे घातलेली आहे. त्यानंतर मी इथे हिरवी इलायची 1 घातलेली, मोठी इलायची 1 घातलेली, 5 लवंगा घातल्या आहे, 5
काळे मिरे घातलेले आणि अगदी अर्धा इंचाचा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे। तर सगळे अख्खे मसाले जे इथे खडे मसाले ते घालून आपल्याला पुन्हा हे कांद्यासोबत जे इथे एक मिनिटभर छान असे परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो जो आहे तो बारीक चिरून यात घालायचा आहे। टोमॅटो आपल्याला पूर्ण स्मॅश होऊन द्यायचा आहे, पूर्ण असा त्या मसाल्यांमध्ये एकजीव झाला पाहिजे एवढा असा टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर टोमॅटो व्यवस्थित परतला जावा त्यासाठी आपल्याला यामध्ये थोडासा गुळ घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तर त्यामुळे छान असं हे परतले जातो टोमॅटो। त्यानंतर एक दोन तीन मिनटं ते परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण बनवलेला कांदा लसूण मसाला जो आहे तो घालून घ्यायचा आहे। दोन चमचे, एक चमचा लाल तिखट पावडर घातलेली, अर्धा चमचा हळद पावडर घातलेली, एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि हेही आपल्याला मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे कमी गॅसवर। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटीभरून पाणी घालून, म्हणजे थोडंसं पाणी घालून हे मसाले आपल्याला तेल सुटसतो छान असे परतून घ्यायचे। तर अशा प्रकारे मसाला जो आहे तो परतून घेतल्याने, पाणी घालून मसाले जे ते भाजून घेतल्याने काय होतं, मसाले जळतही नाही आणि आपला मसाला छान असा बनून रेडी होतो। तर हा मसाला छान बनणं गरजेचं असतो। हा मसाला व्यवस्थित छान असा तळला गेला ना तर आपली भाजी जी आहे ती छान अशी बनून रेडी होते। तर इथे मसाला छान असा तळला गेल्यानंतर यामध्ये मी अख्खा मसूर जो आहे तो भिजवलेला अख्खा मसूर घातलेला आहे आणि गरम पाणी घातलेलं आहे। जेवढा अख्खा मसूर आहे ना त्याच्या लेवलपर्यंतच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि कमी गॅसवर प्रेशर कुकरची आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची। तर प्रेशर कुकरची एक शिट्टी निघते, तोवर मी आता ह्या पार्सलमध्ये काय आणलेलं आहे ते दाखवते। तर यांना आणि शौर्यला डंबेल्स पाहिजे होते, डंबेल्स की डंबेल ते पाहिजे होते। तर 10 किलो वजनापर्यंतचे हे मी डंबेल्स मागवलेले आहे, ऑनलाईनच मागवलेले आहे। तर क्वालिटी खूप छान होती, व्यवस्थित आलेही होते, पॅकिंग तुम्ही बघू शकता व्यवस्थित पॅकिंग आली होती। पण हे पार्सल मला रिटर्न करायला लागलं कारण की यामध्ये जे मी डंबेल्स मागवलेले ना ते एक पेअर जे ते बरोबर आलेलं होतं 2.5-2.5 किलोचं, पण दुसरं जे पेअर आहे ना ते 1.5 किलो होतं आणि 1-3 किलो होतं। तर त्या कारणाने मी हे पार्सल जे ते रिटर्न टाकलेलं, पण क्वालिटी खूप छान आहे आणि व्यवस्थित आलं होतं। आणि दुसरं पार्सलही मला पिकअप अँड ड्रॉप संगत असल्यामुळे ते लगेचच 2-3 दिवसात मिळून गेलं। तर तुम्ही कोणी इच्छुक असाल अशा प्रकारे काही डंबेल्स वगैरे तुमच्या भावाला किंवा मिस्टरांना घ्यायचे असेल किंवा मुलांसाठी घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही हे परचेस करू शकता। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल, तुम्ही नक्कीच चेक करा। तर हे काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, हा हे स्वतः मी परचेस केलेले आहे, मला चांगली वाटली वस्तू त्यामुळे मी हे तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हे बघा 3 किलोचं एक आलेलं आहे आणि बाकीचे जे थाळ्या आहेत ना त्या बरोबर 2.5-2.5 किलोच्या आलेले आहे। तर हे पार्सल ओपन करस्तोर कमी गॅसवर प्रेशर कुकरची एक शिट्टी निघालेली होती आणि अख्खा मसूरही छान असा शिजला गेला होता। त्यानंतर मी यामध्ये अजून थोडंसं गरम पाणी घालून घेतलेलं आहे। तर अख्खा मसूरची भाजी जी आपण भातासोबत खाणार असतो ना ती थोडीशी अशी लपतपीतच छान लागते। तर मी अजून थोडंसं पाणी घालून आणि एकजीव करून घेतलं, थोडीशी कोथिंबीरही घातली या स्टेजला आणि याही भाजी जी ती आपल्याला आता थोडीशी जे स्मॅशर असतं ना आपलं ह्या प्रकारचं हे मॅशर आहे ना याच्याने स्मॅश करून घेतली। तर त्याने छान असा घट्टपणा येतो आणि मस्त अशी चव उतरते अख्खा मसूरच्या भाजीला। ते स्मॅश करून घेतल्यानंतर अख्खा मसूर त्याला आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर हे बघा मस्त अशी टेस्टी आपली सोप्या पद्धतीने अख्खा मसूरची भाजी बनून रेडी झालेली आहे। थाळी बनवली आणि सगळ्यात अगोदर मी आता इथे अण्णांना जेवायला दिलेलं आहे। तर बऱ्यापैकी काय झालं ना की सगळ्यांनी ते चिवडा भेळ ते खाल्लं ना तर सगळ्यांचीच भूकमोड झाले असल्यामुळे थोडं थोडं सगळ्यांनी खाल्लं तर बराचसा भात जो आहे तो उरलेला होता। तर मी एक्स्ट्राच लावलेला होता, दुसऱ्या दिवशी मला फोडणीचा भात करायचा होता त्याकरता। पण अण्णाही ते नको नकोच म्हणत होते, पण मी त्यांना म्हटलं तुम्हाला जेवढं जाईल ना तेवढं तुम्ही खा, आग्रह काही नाही। तर अण्णांनाही ते जेवायला अगोदर वाढून दिलं आणि त्यानंतर आम्ही जेवणं केले आणि बस आता आपण आलेलो आहोत व्हिडिओच्या एंडवरती। तर व्हिडिओ जराही आवडला असेल, कुठेही कुठल्याही स्टेजवर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं आहे की नाही तेही बघा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।